नमस्कार. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्निल जोशी यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याकरिता सेलिब्रिटी कलावंतांचे संदेश तयार करून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्वप्निल जोशी यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत सेलिब्रिटी कलाकारांनीही योग्य प्रतिसाद दिला. चला पाहूयात त्यांचा हा संदेश. नमस्कार. जगभर पसरणारा कोरोना व्हायरस आता भारतात महाराष्ट्रातही येऊन पोहोचलाय. खूप लोक आहेत जी या व्हायरसने संक्रमित होत आहेत. कोविड 19 आजार आढळणाऱ्या लोकांची संख्या ही दिवसेंगणिक वाढतीये, पण त्याचबरोबरीने या आजारावर यशस्वी उपचार देखील होत आहेत. संपूर्ण शासकीय यंत्रणा या मागे राबत आहे. सरकारी डॉक्टर्स आहेत, स्टाफ आहे, काही प्रायव्हेट संघटना आहेत, प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, रात्रंदिवस मेहनत करतात. अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? तर मला असं वाटतं की अशा वेळी आपण काही बेसिक नियमांचं पालन केलं पाहिजे. जनता कर्फ्यूला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि मनापासून आभार. पण आपल्या सगळ्यांसाठी किमान पुढचे 2 आठवडे तितकेच महत्वाचे आहेत. आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेकडे नीट लक्ष द्या. साबणाने हात धुवा, पण पाण्याचा अपव्यय होणार नाही याची जरूर दक्षता घ्या. घरचा आणि सात्विक आहार हा तुमची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खूप गरजेचा ठरतो. सो शक्यतोवर घरचं जेवण जेवा, बाहेरचं खाणं सध्या तरी टाळा. सार्वजनिक ठिकाणी जायचं टाळा. जितकी कामं घरात बसून करता येतील तितकी कामं घरात बसून करा. मी काही दिवसांपूर्वी परदेशातून भारतात आलो, त्यामुळे माझ्या हातावर हा होम क्वारंटीनचा शिक्का आहे. मी पुढचे अनेक दिवस घराबाहेर पडणार नाहीये, घरीच थांबणार आहे. कारण मला माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना जर कोरोनावर मात करायची असेल तर जोपर्यंत सरकारकडून आदेश येत नाही तोपर्यंत आपण घराबाहेर पडलं नाही पाहिजे, गर्दी नाही केली पाहिजे. शिंकताना किंवा खोकताना रुमाल किंवा टिश्यू पेपर वापरा आणि नंतर तो बंद कचरा पेटीत टाकून द्या. सर्दी, खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर दुसऱ्या कोणत्याही माणसाच्या संपर्कात न येता थेट डॉक्टरशी संपर्क साधा. 10 वर्षाखालच्या मुलांची आणि वृद्धांची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे, कारण त्यांना या रोगाचं संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा घरातल्या लहान मुलांची आणि आजी आजोबांची व्यवस्थित काळजी घ्या. एखाद्या ठिकाणी जर हात धुण्याची सोय नसेल तर अल्कोहोल युक्त सॅनिटायझरने आपले हात स्वच्छ करा. या व्हायरसला घाबरू नका, जागरूक राहा, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. पाळीव किंवा वन्य प्राण्यांच्या संपर्कामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो अशा गैरसमजातून अनेक लोकांनी आपले पाळीव प्राणी रस्त्यावर सोडून दिलेत. आजच महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या भित्तीपत्रकातनं हा मुद्दा मागे घेतलाय, त्यामुळे कृपा करून आपल्या पाळीव प्राण्यांना रस्त्यावर सोडू नका. त्या मुक्या जनावरांचा यात काहीही दोष नाहीये. नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन नियमांचं पालन करायचं ठरवलं आणि सरकारला सहकार्य दिलं तर या व्हायरसला आपण नक्कीच या देशातून पळवून लावू शकतो. स्वच्छ रहा, स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.